प्रेक्षक हो नमस्कार, पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी। आज बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले जात आहे। या घटनेनंतर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांच्या वेगवान आणि ठोस कारवाईचं कौतुक केले। राजकीय वर्तुळात या प्रकरणाचं भांडवल सुरू असताना बदलापूरमधील महिला काय म्हणत आहे हे जाणून घेऊयात। पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे, ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय, त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या ह्यानी भिगडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला। बदलापूरमध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता, त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं, त्याचा एन्काउंटर झालेला आहे। सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे। आणि ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था, कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए। और इस घटना की वजह से सबको सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले 100 बार सोचेगा इसका अंजाम क्या होगा। त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार। आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे। बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। या घटनेनंतर राज्यभरात महिलांकडून पोलीस दलाच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे। अनेक महिला संघटनांनी हे पाऊल योग्य आणि कठोर असल्याचं मत मांडलं आहे। या घटनेवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मात्र महिलेचा स्पष्ट संदेश आहे, गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी। पोलिसांच्या या कृत्यावर महिलांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे। मात्र या प्रकरणावरून होणारी राजकीय चर्चा पुढे काय वळण घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। या मोठ्या बातमीसहित थांबतोय, मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज 24 सह्याद्री।